नमस्कार, मी विक्रांत शेंके, महाराष्ट्र जीवन लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या घरामध्ये आनंदाचा क्षण असो वा दुःखाचा, त्या क्षणामध्ये हिरहिरीने सहभाग घेणारे आणि ज्यांच्याशिवाय आपला तो क्षण पूर्ण होत नाही ते म्हणजे बँड आणि बँजो कलाकार. घरामध्ये लग्न असेल तर बँडवाल्यांशिवाय काम होत नाही, घरामध्ये एखाद्याची मृत्यू झालेली असेल तर हलगीवाल्याशिवाय काम होत नाही. अशा प्रकारे आपल्या आनंदाच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी होणारा बँड आणि बँजो कलाकार आज उपाशी मरतोय. आज आपण आलेलो आहोत लातूर शहरातील ज्या ठिकाणी बँडची दुकान आहेत त्या बँडची दुकान असलेल्या सुनील कॉम्प्लेक्सच्या एरियामध्ये. अण्णाभाऊ साठे चौकामध्ये ही दुकान आहेत आणि आपण पाहू शकतो त्यांची जी काही भांडवली गुंतवणूक आहे ती सर्व या ठिकाणी ठप्प आहे. त्यांची वाहनं, त्यांच्या गाड्या या सर्व ठप्प आहेत आणि ते सर्व बँड आणि बँजो कलाकार आपापल्या घरामध्ये आज उपाशी मरत आहेत. आपण जाऊयात त्यांच्या घरी, जाणून घेऊयात त्यांची काय परिस्थिती चालू आहे. आपण पाहिलं की सगळे दुकान बंद आहेत आणि त्या दुकानांमध्ये असलेल्या त्यांच्या वाजवण्याच्या सगळ्या यंत्रणा ठप्प आहेत. मग हे वाजवणारे कलाकार गेले तरी कुठे ते शोधण्यासाठी आम्ही आलेलो आहोत बँड आणि बँजो कलाकारांच्या घराकडं. सध्या ते काय करत आहेत? आपल्यासोबत आहेत राम काका. राम काका, आम्हाला हे सांगा की किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात? काहीतरी बघा, 80-90 वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. तुमच्या 80-90 वर्षाच्या पूर्ण तुमच्या बँड आणि बँजोच्या करिअरमध्ये असे दिवस कधी आले होते का? नाही, कधीच नाही. आता लगीन सराईचा मौसम आहे, या लगीन सराईच्या मौसम मध्ये काम कसे असायचे? नाहीत, बिलकुल नाहीत काम. आता काय तुमचं कसं चालू आहे सगळं? काय बसूनच राहिलं, काय करणार? तुकडे आमदार नाही, काय नाही, बसूनच राहू. मालकापाशी काम करतो, त्यांच्यापाशी काम नाही, धंदा नाही, काय करणार? आता तुमचे खाण्यापिण्याचे हाल होत असतील. मालक देत काय करावं, थोडं बहुत मालक देत आपण काय करतो. बायको कामाला काय जाते, म्या काय सोडत करतो, मला होईना धंदा. आता तुम्ही काय वाजवायचा? ट्रम्पेट वाजवतो. तुम्ही लग्नामध्ये ट्रम्पेट वाजवतो? एखादं वाजवून दाखवा बरं आम्हाला. तर आपण पाहिलं उत्सुकतेपोटी मी यांना ते यंत्र वाजवायला सांगितलं आणि यांनी पहिल्यांदा देशभक्तीपर गीत वाजवलं. म्हणजे यांच्या आयुष्याची सगळी वर्ष तुमच्या माझ्या सुखामध्ये, तुमच्या माझ्या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी होण्यामध्ये गेली, या देशावर प्रेम करण्यामध्ये गेली. आता प्रश्न हा आहे की समाजामध्ये ज्या लोकांनी सातत्याने या देशभक्तीचं दर्शन केलेलं आहे त्या लोकांकडं आज समाज कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय आणि या 7-8 आठवड्याच्या लॉकडाऊन नंतर त्यांच्यावर जी परिस्थिती आलेली आहे, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे, सरकार म्हणून, शासन म्हणून यंत्रणा कशा पद्धतीनं पाहतात आणि समाज म्हणून तुम्ही आम्ही कशा पद्धतीनं पाहतो, यांना गरज आहे सहानुभूतीची, यांना गरज आहे शासनाच्या मदतीची. बँड आणि बँजो वाजवणं हे टीम वर्क असतं आणि या टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवण्यासाठी वेगवेगळी लोकं असतात. आताच आपण ऐकलं त्याप्रमाणे आपल्यासोबत आहेत गुरुनाथ कांबळे, यांच्याकडून जाणून घेऊयात तुम्ही काय वाजवता. मी ऑर्गन वाजवतो. आणि या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये आता तुमच्या कुटुंबावर कशी पाळी आली, म्हणजे एकंदर काय परिस्थिती आहे सध्याला? म्हणलं तर आमचं आता ह्याच्यावर आमचं पोट पाणी आहे, ते वाजलं तरच आमचं चुलचलत. आता सध्याला तर आमची परिस्थिती बिकट आहे. ज्या ज्या ठिकाणी बँड आणि बँजो कलाकार आहेत त्यांच्या सगळ्या घरांना आपण भेटी देत आहोत आणि त्यांची वास्तव परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत राहुल गायकवाड यांच्या घरी. जाणून घेऊयात त्यांच्याकडून प्रतिक्रिया. राहुलजी, तर आपल्यासोबत आहेत राहुलजी, अशा मोठ्या संकटामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे याबद्दल? सध्याला तर लय बेकार चालू आहे, अवस्था लय बेकार चालू आहे, काम नाहीत ना, काय नाही. असते तर थोडंफार काहीतरी कमवत होतो आम्ही. आता सध्याला सगळं बंदच आहे, घरी बसून आहे, आम्हाला खायला काय नाही, काय काम धंदा लागला झाला, कुठलं काम नाही आम्हाला. लग्न सराय असते तर थोडं बहुत आम्ही कमवत आहोत,
दुसरं कौशल्य कोणतं बँड वाजवण्याशिवाय दुसरं काही तुम्हाला कला वगैरे येते का? दुसरं काही ना, आम्ही काही शिकलोच नाही ना दुसरं. जेवढं शिकलेलं आहे तेवढंच. आम्ही एक चार महिने सीझन वाजवतो, पुन्हा ज्याला पावसाळ्यामध्ये काही काम नसतं त्याच्यातच आमचं काय घर बसल्या तेवढंच आमचं हे होत आहे. तर आपण पाहिलं शिक्षण नाही, रोजगार नाही, कसल्याही प्रकारचं कौशल्य नाही, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा उपाशी माणूस काय करणार हा मोठा प्रश्न आहे. आपल्या सोबत आहेत शकील भाई. शकील भाई कडून आपण जाणून घेऊयात, भाई अब क्या हालात है तुम्हारे धंधे के और सब चीजें क्या हो रही? अभी हमारे ऐसी हालत हो रही है कि हमारा पूरा सीजन चले गया बड़ा. जो हमारा चार महीने का सीजन था वो हमारा बरस का एक महीने का पूरा 10-12 लाख का नुकसान हो गया. हम खाने को मोहताज हो गए, कोई हमको मदद कर रहा नहीं, क्या नहीं. पूरा जो ऑर्डर ले आए थे वो सब कैंसिल हो गए. वो लोग हमारे को अड़ोस वापस मांग रहे, कहाँ से देना, हम साझे सब कैंसिल हो गए. और उसमें घर चलना मुश्किल हो गया, दुकान का भाड़ा नहीं मिल रहा. कारीगर लोग पगार पर गए, उन्हों परेशान हो गए, उनको खाने को नहीं मिल रहा, हमको खाने को नहीं मिल रहा. दुकान की तो ऐसे उपासमारी हो गई. बैंड का धंधा पूरा लॉकडाउन की वजह से, कोरोना की वजह से पूरा फेल हो गया हमारा सीजन. सरकार की तरफ से क्या अपेक्षा है आपको? अब क्या सरकार जो हमारा मानधन कुछ देंगे, हमारे घर का भाड़ा मिलना, दुकान का भाड़ा मिलना, दुकान के किराए हम 50,000 रुपए डिपॉजिट दे के हम परेशान हो गए. उनका मिलना नहीं हमारे को. हमारी ऐसी हालत हो गई कि हम खाने को अनाज को मोहताज हो गए. बड़े बैंक के जो मंत्री साहब अमित देशमुख साहब हमारे लिए कुछ हेल्प करेंगे ऐसा कोरोना के वजह से लग रहा. हम उनके अपेक्षा कर रहे हैं. तुमचे दुकान चे भाड़े पुनः कारागिरकडे पैसे अडकलेले, कारागिर पैसे आणि डबल मागतेत. जर आम्हाला म्हणणं आहे की अमित भैयाला, त्या लातूर जिल्ह्याचे मंत्री आहेत, तर अमित भैया साहेबांनी जे बँड पथकचे मालक लोक आहेत आणि बँड वादक लोक आहेत त्यांना तातडीनं काय तर थोडी मदत करावी ही आमची अपेक्षा आहे. बँड कलाकारचं काही जर जीवन सगळं हजार होत आहे तर ती सगळं काही बंद झाले तर आमच्यावर फक्त उपासमारीची वेळ आली एवढंच. कसं बघा ते आता लॉकडाऊन झाल्यामुळं आमचा बँड बाजार लगेच सर बंद झाले, त्यामुळं मी रोजगार काय भेटेना आम्हाला, त्यामुळे परेशानमध्ये आलो आहे सर्व. आमचे माणसं आम्ही काही त्याला भयंकर बिकट परिस्थितीमध्ये असे दिवस काढतात. हे सरकारनं आम्हाला आर्थिक मदत म्हणून काहीतरी मानधन देण्याचं सहकार्य करावं. ते कलाकार जे की मनक्याच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात प्रतिक्रिया. काय म्हणजे लॉकडाऊन मध्ये तुमचा पूर्ण धंदा बंद आहे, बंद या संदर्भात काय सांगाल? सगळा धंदा बंद आहे, लोक परेशान आहे, कारागीर परेशान आहे, खाण्यापिण्याची परेशानी आहे, सगळे लोक. तुम्ही आजारी आहात, तुम्हाला काय काहीच नाही सर, लोक काहीच नाही. अत्यंत बिकट अशा परिस्थितीमुळे आज त्यांना बोलवत नाही आहे आणि या अशा प्रकारचं संकट त्यांच्यावर आलेलं असताना शासन म्हणून सरकार म्हणून कुठल्याच प्रकारचं पाऊल शासन आणि सरकार उचलत नाही, हे खूप भयावह आणि गंभीर चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. ठिकठिकाणी बँड आणि बँजो कलाकारांना भेटी दिल्यानंतर आपण आलेलो आहोत लातूर जिल्हा बँड आणि बँजो कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम शिंदे यांच्या घरी. जो कलाकारांना प्रश्न विचारला तोच प्रश्न मी यांना विचारणार आहे. लॉकडाऊनच्या या काळामध्ये संपूर्ण धंदा आज बंद दिसतोय तुमचा, या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय आहे? आज आमच्यावर इतकी बिकट परिस्थिती आलेली आहे आणि बँड मालक आणि बँड कलाकार लोकांवर असं उपासमार वेळ आलेली आहे. तर ह्याच्याकडं आम्हाला शासनानं आमच्याकडं लक्ष द्यावं आणि आम्हाला काहीतरी मदतीचा मदत करून काहीतरी सहकार्य करावं. आता सध्या तर आमचे दुकान भाडे भरण्याची सुद्धा अवस्था आमची नाही आणि कलावंत लोक एक प्रत्येक दुकानी कमीत कमी 20-25 लोक असतात कलाकार, त्या लोकांचंसुद्धा म्हणजे खाण्याची वगैरे परेशानी आहे. आज आम्हाला शासनाने आणि बँकेने थोडंसं कर्ज देऊन आम्हाला बँडला कर्ज देऊन मदत करावं. पण असं होतं की बँकेकडे आम्ही गेलो कर्ज मागायला
तर की बँडवाल्यासाठी कुठलंच कर्ज नाही। आज आमचे पालकमंत्री अमित जी भैया यांनी आमच्याकडे इलेक्शनच्या पिरियडमध्ये कार्यकर्ते लोक आमच्या दुकानी पाठवतात आणि बाबा तुम्ही 20 ते 25-40 लोक घेऊन या आणि आमच्या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी तुम्ही या ना म्हणतात। पण आज आमच्या बँड मालकावर आणि कारागीरवर अशी बिकट परिस्थिती आली की आज त्यांच्याकडे कुणी बघत नाही। तर त्यासाठी की अमित भैयाला माझी एवढीच विनंती की आमच्याकडं थोडंसं लक्ष द्या आणि बँडवाले कलाकार बँड मालक यांच्याकडं लक्ष देऊन काहीतरी शासनाला आम्हाला मदत करा। तर आपण पाहिलं आपल्या सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणामध्ये सोबत असणारे हे बँड आणि बँजो कलाकार आज उपाशी मरत आहेत। मी इतक्या लोकांना प्रतिक्रिया विचारल्या त्या प्रतिक्रियेला उत्तर म्हणून एकच होतं, आम्हाला मदत हवी, आम्हाला शासनाच्या योजना हव्यात, आम्हाला आमच्या व्यवसायाला नव्याने उभारी घेण्यासाठी बँकांचं लोन हवं। अमित विलासराव देशमुख हे सांस्कृतिक मंत्री आहेत, या नात्याने त्यांनी आम्हाला मदत करावी। अशा प्रकारे बँड आणि बँजो कलाकारांचा हा संघ, हा व्यवसाय, या व्यवसायामध्ये काम करणारे कलाकार आणि हे सगळे लोक आज आशेनी डोळे लावून बसलेत शासनाच्या मदतीकडे। ते याचना करतायत, त्यांनी एरवी याचना केली नसती, पण आज लॉकडाऊनमुळे सर्वच व्यावसायिकावर जी परिस्थिती ओढवली आहे त्यापेक्षा आधी अतिशय गंभीर अशी परिस्थिती बँड आणि बँजो कलाकारांच्या संघावर सुद्धा ओढवलेली आहे। तर आपण शासन म्हणून, सरकार म्हणून आणि समाज म्हणून या प्रश्नाकडे जितकं गांभीर्यानं पाहता येईल तितकं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि या व्यवसायाला, या लोकांना नव्याने उभारी दिली पाहिजे। मी विक्रांत शंके, कॅमेरामन देवव्रत जोशीसह महाराष्ट्र जीवन लाईव्ह।